ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी रश्मी, द व्हॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी सिंधुदुर्ग मधून. शिरोडा आणि वेळागर इथल्या मच्छीमारांनी प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना घेराव घातलाय आणि आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागार समुद्र किनारी सुरू असलेले पॅरासेलिंग आणि स्कुबा नौकायन प्रकल्प बंद करण्यात यावे यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयाला शिरोडा पंचक्रोशीतील मच्छीमारांनी शेकडोच्या संख्येने मोर्चा काढून प्रादेशिक बंदर कार्यालयाला घेराव घातला. तसेच प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ले यांनी शासनाने दिलेले नियम आणि अटी याकडे दुर्लक्ष करून त्यांना परवानगी दिल्यामुळे शिरोडा पंचक्रोशीतील मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. यामुळे आता मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमारांनी असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी मच्छीमारांनी मोर्चा काढून प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ले कार्यालयात घेराव घातला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिलं आहे. निश्चितपणे ते बंद पाडणार, भले काही त्यात होऊ दे, आमचे जीव गेले तरी बेहत्तर, पुढची पिढी बर्बाद होण्यापेक्षा आताची पिढी बर्बाद झाली तर चालेल आम्हाला. अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण सहा गावातल्या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आज आपण जर सर्वे केलात संपूर्ण किनारपट्टीचा, या संपूर्ण एका जिल्ह्यामध्ये तीन सागरी तालुके आहेत, मालवण, देवगड, वेंगुर्ला, संपूर्ण किनारपट्टीचा आपण जर सर्वे केलात मासेमारी व्यतिरिक्त उपजीविका साधन आमच्याकडे अजिबात नाही. जवळजवळ 65%-पेक्षा अधिक लोकांच्या घराच्या जमिनी ज्या आहेत त्या सुद्धा दुसऱ्या लोकांच्या आहेत, घर फक्त आमचं आहे. असं असताना आणि आम्ही काय करायचं? प्रकल्प कुठचा मोठा आणताय का तुम्ही? जवळजवळ साहेब 4,500 लोक आम्ही ह्या मासेमारी धंद्यावर अवलंबून आहोत. आणि आम्हाला तुम्ही विचारलं तरी चालेल, मच्छीमारांसाठी दुसरं तुम्ही म्हणजे लोक कसं आणखी अदर धंदे असतात. आमच्या लोकांना फक्त मासेमारी आणि त्याच्याशिवाय आणखी आहे नाही. आता सध्याची अशी परिस्थिती आहे, 2,000-3,000 तर रॉकेल पेट्रोल लोक सांगत आहेत समुद्रात, पण सध्याच्या आपल्या स्वतःला जे आमटीसाठी मासे पाहिजे ते पण मिळू शकत नाही आहेत. एवढा सध्या दुष्काळ पडलेला आहे शासनाने, म्हणजे मच्छ दुष्काळ आहेत आणि त्याच्यात आणखी हे असं म्हणजे ज्या जेणेकरून काही करून लोक म्हणतात 200-500 तरी मला सुटतील म्हणून लोक आशेने जात आहेत, पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे. आणि पॅरासेलिंग आणि जस्कीमुळे काय होत आहे साहेब, आवाज कर्कश त्यांचा आवाज होतो, आवाजामुळे काय होतं मासळी जी येते ती बाहेर जाते आणि आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे ते मिळत पण नाही आहे. शिरोडा केरवाडी येथे जे वॉटर स्पोर्ट्स पॅरासेलिंग जे चालू आहे, राजेश नाईक हा एक जो व्यावसायिक आहे, तो व्यावसायिक त्या ठिकाणी पॅरासेलिंग करत आहे. तर महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाने जी पॉलिसी बनवली त्या पॉलिसीच्या आधारे ज्या काही टर्म कंडिशन होत्या त्या सर्व टर्म कंडिशन पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाने राजेश नाईक यांना वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरासेलिंग करण्याची परवानगी दिलेली आहे. आणि त्या विरोधात पॅरासेलिंगच्या विरोधात या ठिकाणी शिरोडा येथील म्हणजे मच्छीमार व्यावसायिक आहेत, जे स्थानिक मच्छीमार नेते आहेत किंवा जी मंडळी आहेत, सर्व गावातील सर्व ग्रामस्थ महिला वगैरे आता या ठिकाणी मोर्चा घेऊन आले होते या कार्यालयासमोर. तर त्या चर्चेअंती असं ठरलं आहे की 2 दिवस फक्त पॅरासेलिंग राजेश नाईक हा बंद ठेवेल आणि मुंबई कार्यालयाकडून पुढील अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर योग्य तो पुढचा निर्णय घेण्यात येईल. द व्हॉइससाठी समीर महाडेश्वर, सिंधुदुर्ग.